नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण एक जाहिरात लिहिली आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची. ती संपूर्ण जाहिरात बघणार आहोत. जागासुद्धा चांगली आहे मित्रांनो, संपूर्ण जाहिरात बघणार आहोत. बघण्यापूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर प्रथमच आले असलेल्या मित्रांनी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. चला तर बघूया आजची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात. लेखनिक पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेबाबत सविस्तर माहिती. परीक्षा मित्रांनो ऑनलाईन होणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे पुणे या बँकेतील लेखनिक या पदाकरता मित्रांनो सरळसेवा भरतीद्वारे मित्रांनो भरती होणार आहे. आणि उमेदवाराकडून निवड सूची तयार करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता काय आहे मित्रांनो ते सुद्धा बघूया. लेखनिक 356 जागा आहे मित्रांनो. वयोमर्यादा 38 वर्ष आहे. शैक्षणिक अर्हता काय आहे मित्रांनो, तो उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आणि 50% गुणांसह उत्तीर्ण असावा. आणि उमेदवार MSCIT किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेतील किमान 90 दिवसाचे तत्सम संगणकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. परंतु मित्रांनो, जर तुमच्याकडे संगणक पदवी असल्यास ही अट कशी आहे, शिथिल होणार. 30/6/2021 रोजी उपरोक्त वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार करण्यास पात्र असतील मित्रांनो. आता निवड कार्यपद्धती आता बघूया. ऑनलाईन परीक्षा होणार आहे. लेखनी श्रेणीतील पदाकरता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नाचा समावेश असेल. तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे मराठी असेल मित्रांनो. तर कुठल्या विषयात किती गुण असणार ते बघूया. बँकिंग आणि सहकार्यासाठी 30 गुण, नंतर सामान्य चालू घडामोडी यावर 20, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थे 10, मराठी भाषाज्ञान 10, त्यानंतर संगणक माहिती तंत्रज्ञान 10, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी 10 आणि टोटल 90. मुलाखती अर्थेसाठी मित्रांनो 5 गुण दिले जाणार. कोणत्या शाखेचा पदव्युत्तर पदवी 1 गुण असेल, त्यानंतर विशेष पदवी त्यांना सुद्धा 1 गुण असेल, त्यानंतर SD CM आणि DC BM याच्यासाठी 1 गुण असेल, GD&A 1 गुण असेल, मराठी इंग्लिश टायपिंग प्रत्येकी 1-2 गुण असेल आणि स्टेनोग्राफ शासकीय प्रमाणपत्र 1 गुण, त्यानंतर 5 गुण असेल मित्रांनो. उमेदवाराची निवड आणि अंतिम सूची कशी तयार होणार ते सुद्धा बघूया. उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील गुण आणि मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 गुणापैकी गुणानुक्रमे गुणासह अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. त्याचप्रमाणे 356 पद संख्या विचारात घेता अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारामध्ये पुणे जिल्ह्यातील उमेदवार, उमेदवारास धारण करीत असलेले उच्च शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयाची सेवाजेष्ठता, आडनावाच्या इंग्रजी अक्षरानुसार या क्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी मर्यादित करण्यात येईल. मित्रांनो ऑनलाईन परीक्षा शुल्क किती असेल तर ते 885 रुपये असेल सर्व करासह. सदर ऑनलाईन परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील. एकदा भरलेले परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे आता ते बघूया. संकेत स्थळावर अर्ज भरणे 7/8/2021 ते 16/8/2021 पर्यंत. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याची अंतिम दिनांक किती आहे, 7/8/2021 ते 17/8/2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा माहिती अपडेट करायची असेल तुम्हाला मित्रांनो तर ते 7/8/2021 ते 18/8/2021 पर्यंत ते करू शकता तुम्ही. ऑनलाईन परीक्षा मित्रांनो कधी होणार, त्याची डेट कधी येणार, ते संपूर्ण माहिती तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ऑनलाईन प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सुद्धा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पडताळणी आणि मुलाखत दिनांक हे सुद्धा तुम्हाला बँकेच्या संकेतस्थळावर मिळून जाईल. ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अपडेट केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे भरता येईल मित्रांनो. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी स्वतःचा ईमेल ID, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड आणि अचूक भरणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अर्ज भरताना लेखनिक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर सदर भरती प्रक्रिया दरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन जबाबदारी ही उमेदवाराची राहील मित्रांनो. आजच्या जाहिरातीमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे. तरी करण्यापूर्वी मित्रांनो खालील लिंक आहे, ते PDF आहे, ते तुम्ही डाउनलोड करा आणि संपूर्ण जाहिरात आधी काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर करून टाका मित्रांनो, कारण की आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या जाहिराती नेहमीच टाकण्यात येत असतील. परीक्षेसाठी लागणारी महत्त्वाची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर असते. आजच्या जाहिरातीमध्ये एवढंच मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका. तसेच मित्रांनो तुमच्या इतर मित्रांना व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियावर शेअरसुद्धा नक्की करा मित्रांनो. भेटूया मित्रांनो लवकरच नवीन जाहिरातीमध्ये. थँक्यू व्हेरी मच.